संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे लखनौमध्ये 4 तारखेला राज ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट होणार असल्याची सूत्रांकडून माहिती कळते आणि या भेटीमध्ये उत्तर प्रदेशमधले भोंगे उतरवले म्हणून राज ठाकरे योगींचं अभिनंदन करणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. ठाणे पोलिसांनी भोंगे लाऊडस्पीकर विकत घेणाऱ्यांची नावं पत्ता मोबाईल नंबर आधार कार्ड घ्या अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. दुकानदारांना सूचना केल्यात, पोलिसांनी माहिती मागवली तर ती त्वरित देण्याचे आदेश सुद्धा विक्रेत्यांना दिले गेलेत आणि कोणी जास्त संख्येनं भोंगे घेतले तर त्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी लागणार आहे आणि यावर विक्रेत्यांमध्ये संभ्रम असून काहीशी नाराजी. शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आणि पुढच्या आठवड्यामध्ये हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. महिला उत्कर्ष समितीमधल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून तपास सुरू आहे आणि यापूर्वी ईडीनं गवळी यांना अनेकदा समन्स पाठवलंय, त्यामुळे यावेळी त्या हजर न राहिल्यास अजामीनपत्र वॉरंट काढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मुख्यमंत्र्यांसोबत सर्व शिवसेना खासदारांची आज संध्याकाळी 7:30 वर्षावर एक महत्वाची बैठक होणार आहे. शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या नियोजनावर मंथन होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व खासदारांबरोबर चर्चा करणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या 14 मेच्या सभेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. दरम्यान आपल्याला घरचं जेवण मिळावं यासाठी राणा दाम्पत्यानं अर्ज केलाय. जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी या अर्जावर सुनावणी होणार आहे. ओबीसी हक्क समितीच्या वतीनं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज असून सुद्धा तो 0% असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे आणि या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व पक्षातले ओबीसी नेते यामध्ये सहभागी होणार आहेत. खासदार नवनीत राणा यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणामध्ये अमरावतीत 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी या संदर्भातली तक्रार केलेली होती आणि त्यावरून ही कारवाई केली गेली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात पुढचे 2 ते 3 कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. खासदार संभाजीराजेंना सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यानं मराठा आंदोलकांनी बुधवारी मंत्रालयात आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची मंत्रालयामध्ये अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. शिवसेना खासदार राहुल शेवाळेंविरोधात एका महिलेनं बलात्काराची तक्रार दिली आहे. मुंबईमधल्या साकीनाका पोलिसांमध्ये लेखी तक्रार देण्यात आली आहे. शेवाळे यांनी ही तक्रार निराधार आहे आणि आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हेतुपुरस्सर करण्यात आल्याचं म्हटलंय. या तक्रारीमागे हात असलेल्यांचा पर्दाफाश करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. लैंगिक शोषण आणि धमकी दिल्या प्रकरणामध्ये भाजपचे आमदार गणेश नाईक यांना दिलासा मिळू शकलेला नाहीये. 2 खटल्यातील जामिनावर आता उद्या सुनावणी होणार आहे. वेळेअभावी पुढची तारीख देण्यात आली आहे. गणेश नाईक यांनी आपले लैंगिक शोषण केले आहे आणि जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दीपा चौहान या महिलेनं केली आहे. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 9 मेपर्यंत न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला. त्यांच्या विरोधात सरकारी निधीचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे आणि रस्त्यांची कामं केवळ कागदावर दाखवून निधीचा अपहार केल्याची तक्रार आहे. जिल्ह्यातल्या 3 रस्ते कामामध्ये 1,95,00,000 आर्थिक अनियमिततेचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला. ठाकरे सरकार आणि प्रताप सरनाईकांविरोधात किरीट सोमय्या आज हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. प्रताप सरनाईकांच्या अनधिकृत विहंग गार्डन आणि 18 कोटींच्या दंडामधून सूट दिल्याबद्दल सोमय्या याचिका दाखल करणार आहेत. येत्या 4 दिवसात विदर्भात उष्ण लहरींचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एरवी तापलेल्या विदर्भाला पुढचे 4 दिवस उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. 2 मेपर्यंत तीव्र उष्ण लहरींचा इशारा हवामान विभागानं दिलाय आणि विदर्भात तापमान 40 ते 44 अंशांवर पोहोचलंय.
धुळ्यातील तापमानानं नवे नवे उच्चांक गाठल्याचं दिसतंय. धुळ्याचं तापमान 44.6 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय आणि हे विक्रमी तापमान असल्याचं म्हटलं जात आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटेनं धुळ्यामध्ये नागरिक पुरते बेजार झाले. कोल्हापूरमध्ये काल संध्याकाळी जोरदार गारा बरसल्या. वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं कोल्हापूरला अक्षरशः झोडपून काढलं. भारतीय हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आणि त्यानुसार कोल्हापूरमध्ये अवकाळी पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबाच्या डोंगरावर जोरदार पाऊस झाला. ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा नुकतीच संपन्न झाली होती आणि त्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वत्र गुलाल पडलेला होता. त्यामध्ये पाऊस पडल्यानं ज्योतिबा डोंगरावर सर्वत्र गुलाबी पाणी वाहत असल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातल्या आयसर अर्थात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आजपासून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देशभरामध्ये घेण्यात येणार आहे. 12वी किंवा समकक्ष अभ्यासक्रमानंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी आयसरमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात. मेडिकल कॉलेज नसलेल्या राज्यातल्या 19 जिल्ह्यांमध्ये हृदयावरील उपचार करण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य जीवन योजनेतील गेल्या वर्षीचा 250 कोटींचा निधी वापरून या ठिकाणी कॅथ लॅब उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पुण्यामध्ये सीएनजी पुन्हा महागलाय. पुण्यामध्ये सीएनजी 2.20 रुपयांनी महाग झालाय. पुण्यामध्ये दरवाढीनंतर सीएनजी 77.20 रुपयांना आता मिळतोय. राज्य सरकारनं सीएनजीवरचा व्हॅट 13% तीन 3% आणला आणि त्यामुळे 1 एप्रिलला पुण्यामध्ये सीएनजी 62 रुपयांवर मिळत होता. पण एप्रिल महिन्यात सीएनजीच्या दरामध्ये 4 वेळा दरवाढ झाली आहे आणि सीएनजी आता 77.20 रुपयांना मिळतोय. राज्यातल्या ऊस उत्पादकांना सरकारनं मोठा दिलासा दिलाय. अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे शेतात पडून ऊसाचा दर घसरतोय त्यामुळे सरकारनं टनामागे 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय. ऊसाची वाहतूक 50 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर 5 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलाय. राज्यात मास्कच्या सक्तीचा निर्णय तूर्तास टळलाय. मंत्रिमंडळात मास्क सक्तीचा कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मास्क सक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र जनतेनं मास्क वापरावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोना प्रतिबंधाचे 2 डोस घेतल्यानंतर बुस्टर डोस महत्वाचा आहे. सध्या अंतर 9 महिन्यांचं आहे आणि आता 6 महिन्यांवर आणण्याचं नियोजन केंद्र सरकार करत आहे. याबाबत NTGI ची बैठक होणार आहे. या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येतोय. राज्यात लसीकरणाचं लक्ष अजूनही अपूर्ण असल्याचं समोर येतं. विशिष्ट वयोगटातल्या नागरिकांचं 90% लसीकरण पूर्ण झालंय आणि बुस्टर डोसला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. नागरिकांनी बुस्टर डोसला गांभीर्यानं घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. पुण्यामधल्या भोर तालुक्याचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादीचे जुने नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कोंडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळकृष्ण दळवी आणि देगावचे माजी सरपंच अशोक शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेससाठी हे फायद्याचं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 28 एप्रिल ते 12 मेला जमाव आणि शस्त्रबंदीचे आदेश जारी केलेत. राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोप करतात. यात मोर्चे धरणं आंदोलन होऊ नये म्हणून 5 पेक्षा अधिक जण जमवण्यास बंदी घालण्यात आली. अकोल्यात शहीदांच्या कुटुंबियांना आंदोलनस्थळी बंदी बनवण्यात आलं. शहीद आनंद गवई आणि शहीद संजू खंडाळे यांचं कुटुंब उपोषणाला बसलं होतं. शहीदांच्या स्मारकासाठी ते उपोषण करत होते. मात्र वनाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळाला कुलूप लावलं. वंचितच्या कार्यकर्त्यांनी कुलूप तोडून आंदोलकांना मुक्त केलं. दोषींवर कारवाईची मागणी वंचितनं केली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या तळेगाव ढमडेरे इथे बिबट्याच्या बछड्यांची आणि त्यांच्या आईची अखेर भेट झाली आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे 2 बछडे आढळून आले आणि त्यानंतर वनविभागानं या बछड्यांना ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार करून आईची भेट घडवून आणली. निफाडच्या सायखेडा इथं गोदावरी नदी पात्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला आणि आपत्ती व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी तरुणाच्या मृतदेहाचा शोध लावला. चांदवड तालुक्यातल्या तळेगाव रोहितल्या शुभम वाघचोरे युवकानं आत्महत्या केली. शुभमच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. प्रेमसंबंधातून हा प्रकार घडलाय. मुलीकडचे काही तरुण शुभमला धमकवायचे आणि त्यामुळे शुभमनं आत्महत्या केल्याची तक्रार कुटुंबियांनी दाखल केली आहे.
मालेगावची बाजारपेठ रमजान ईदच्या खरेदीसाठी फुलली आहे. मिठाई, सुकामेवा, नवे कपडे, टोप्या, लुंगी खरेदीसाठी आता गर्दी होती आहे. शिरखुर्म्याच्या मेजवानीचा सर्वांनाच आता वेध लागलेत आणि शिरखुर्म्यासाठी लागणारा सुकामेवा विविध प्रकारच्या सुतरफेणी बाजारामध्ये दाखल झाल्यात. इफ्तारीनंतर म्हणजे रात्री बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी उसळते. अमरावतीतल्या यावली शहीद गावामध्ये स्मशानभूमीसाठी रामधून आणि श्रमदान शिबिर राबवण्यात आलं. स्मशानभूमीबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंतीनिमित्तानं गावामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात. यंदा स्मशानभूमीमध्ये कार्यक्रम राबवण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरच्या एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेनं दणका दिलाय. या फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे. एप्रिल महिन्यामध्ये आतापर्यंत 2,778 प्रवाशांना पकडण्यात आलंय आणि त्यांच्याकडून 10 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय. रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांवर खरेदीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणारे रेल्वेनं वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर नागरिकांना भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. छोट्या उद्योजकांना मोठ्या स्तरावर ओळख मिळावी यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील चांडोह गावचं ग्रामदैवत असलेल्या श्री क्षेत्र काळभैरवनाथाचा यात्राउत्सव सुरू झालाय आणि या यात्राउत्सवानिमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघालाय. पुढचे 3 दिवस हा यात्राउत्सव चालेल. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथं श्री मुक्ताबाई आणि श्री काळोबा देवाच्या यात्राउत्सवाच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विविध रंगाच्या एलईडी दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघालाय. भोर तालुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्यानं जेसीबी विहिरीत पडून अपघात झाला. या जेसीबी चालक थोडक्यात बचावला. उतार आणि रस्त्याचं काम झालं असल्यानं अंदाज न आल्यानं हा अपघात झालाय. नशीब बलवत्तर म्हणून जेसीबी चालक थोडक्यात वाचला. कात्रजच्या जुन्या बोगद्यामध्ये काल संध्याकाळी एका गाडीनं अचानक पेट घेतला. गाडीतले चौघे वेळीच बाहेर पडले, त्यामुळे ते वाचले. कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. गाडीच्या इंजिनातून धूर आल्यानं चालकाने मोटर बाजूला घेतली, त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचला. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावमध्ये ग्रामदैवत मुक्ताबाई आणि काळोबाच्या यात्रेत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यात्रेचा कालचा 3रा दिवस होता आणि यावेळी रात्री 9 ते 12 असे तब्बल 3 तास हे दारुकाम रंगलं. गेल्या 40 वर्षांपासून या यात्रेमध्ये अशी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मुस्लिम बांधवांकडून आतिषबाजी केली जाते, हे विशेष आहे. आरोपींसोबत मटण पार्टी करणारे भंडाऱ्यातले 3 पोलीस कर्मचारी आता निलंबित झालेत. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यामध्ये बेटाळा वाळू माफियांवर कारवाईसाठी पोलीस गेलेले होते, मात्र 3 पोलिसांनी आरोपींसोबत मटण पार्टी केली. झी 24 तास बातमी दाखवताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेतली. वाशिम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी 3 दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 4 अट्टक दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडून बॅटरी, तांब्याची तार आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली कार असा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. मुलुंडमधल्या संगम व्हिडिओ गेम पार्लरवर मुंबई पोलिसांनी धाट टाकली आणि यामध्ये दिलीप तेजपाल या ग्राहकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी धाट टाकली त्यावेळी दिलीप पार्लरमध्ये खेळत होता. अचानक धाड पडल्यानं दिलीपच्या छातीत कळ आली आणि तो जागीच बेशुद्ध पडला. रुग्णालयात दाखल केलं, त्यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आलं. पुणे जिल्ह्याच्या घोडेगावमधले माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. हल्लेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. बोराडेंवर 10 मार्चला कोयत्यानं हल्ला केलेला. आरोपींना मुंबईतल्या मुंबऱ्यातून ताब्यात घेतल्या. जितेंद्र काळे, योगेश पवार आणि जाफर अहमद असे आरोपींची नावं आहेत.